शंकर शिंदे यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये मिळालेले 10,000 रुपये प्रामाणिकपणे खातेदारास परत केल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनामुळे सगळ्यांची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल बनली असून हाताला काम नसताना सगळ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी गाठ घालणं नामुष्कीचं बनत चालल्याचं दृश्य सर्वत्र दिसत आहे. दरम्यान सोलापूर शहरात प्रामाणिकपणाचं एक सहृदय उदाहरण मिळून आल्यानं प्रामाणिकपणा अजून सर्वसामान्यांमधून लुप्त झाला नसल्याची प्रचिती शंकर शिंदे या सद्गृहस्थाच्या मिळालेले पैसे परत करण्याच्या वृत्तीवरून दिसून आली. दरम्यान शंकर शिंदे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले असताना एटीएम मध्ये त्यांना 10,000 रुपये कॅश सापडले. त्यांनी हे पैसे कोणाचे गहाळ झाले आहेत याची शहानिशा करून त्या व्यक्तीला हे पैसे परत करावेत अशी विनंती त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या मुख्य प्रबंधकाकडे केली. दरम्यान 10,000 रुपये प्रामाणिकपणानं परत केल्यानं शंकर शिंदे यांचं कौतुक मुख्य प्रबंधकांनी प्रसार माध्यमांसमोर केलं. कॅश एटीएम में 10,000 मिला था और सबसे पहले मैं इनका ईमानदारी का काफ़ी धन्यवाद बोलना चाहता हूँ कि हमारे इतने अच्छे ऑनेस्ट कस्टमर मिलने के बाद उन्होंने कैश बैंक में ला करके जमा कर दिया और उसके बाद हम लोगों ने ट्रेस आउट किया तो हमारे जो सुनील हाँ वो हमारे जो दूसरे कस्टमर हैं तो ये उनका कैश था और दोनों को एक साथ मैंने ब्रांच में बुला करके और जो जो प्रोसेस है उसके तहत जो उनका जो 10,000 जो निकला हुआ पैसा जो उनको नहीं मिल पाया था वो हमने दिलवाया. लेकिन इसमें सबसे बड़ा धन्यवाद मैं सिंधे सर को देना चाहता हूँ कि ईमानदारी का काफ़ी बेमिसाल इन्होंने पेश किया है. दरम्यान बँकेचे खातेदार सुनील हुंबे यांनी शिंदे यांच्या अगोदर एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या फोनवर 10,000 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आल्यानं ते हवालदिल झाले. त्यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधला आणि ते पैसे गहाळ झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. यावेळी मुख्य प्रबंधकांनी आपले पैसे एका प्रामाणिक गृहस्थानं परत केले असून आपण ओळख आणि शहानिशा पटवून देऊन आपले पैसे शंकर शिंदे या प्रामाणिक गृहस्थांकडून ताब्यात घ्यावेत असं सांगण्यात आलं. यावरून हुंबे यांनी बँकेत येत शहानिशा पटवीत आपले 10,000 रुपये शंकर शिंदे यांच्याकडून परत घेतले. यावेळी हुंबे यांनी त्यांचे आभार मानित धन्यवाद दिले. यावेळी शंकर शिंदे आणि सुनील हुंबे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत घडलेली हकीकत सांगितली. एकंदरीत समाजातून प्रामाणिकपणा अजूनही लुप्त झाला नसल्याचं सुखद दृश्य यावेळी बघण्यास मिळालं एवढं मात्र नक्की. तर बाबूराव शिंदे सोलापूर, मला रात्री 8:30 10,000 रुपये एटीएम मशीनच्या बाहेर सापडले होते. मी दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन विचारले हे पैसे कोणाचे घाळ झालेले आहेत, त्यांना परत देण्यात यावे. मग 2 दिवसानंतरनं हे आमचे मित्र काय नाव आपलं सुनील हुंबे हे बँकेमार्फत जर चौकशी केली की ह्यांचे पैसे हरवलेले आहेत, ते माझे पैसे आहेत म्हणून तिथं तक्रार केले. आम्ही बँकेमध्ये जाऊन शहानिशा खात्री करून ह्यांचे पैसे ह्यांना परत वापस देत आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या संतांच्या परंपरेमध्ये अजूनही चांगली माणसं आहेत की प्रामाणिकपणे जेणेकरून 1 रुपया पल्ला ते सोळा रोडवरचा कोणी कोणाला देत नाही, पण यांना एटीएममध्ये बँकेमध्ये मिळालेले पैसे असताना देखील त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःहून दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेमध्ये आणून जमा केले. अशा प्रकारचे माणसांचं कौतुक करणं हे अतिशय आपलं क्रमप्राप्त आहे. पण अशी माणसं आहेत म्हणूनच हा महाराष्ट्र आहे, देश आहे.